नागपूर तहसील पोलिसांना मोमिनपुऱ्यातील एका हत्या प्रकरणात मोठं यश हाती आलं असून एका प्रकरणात 8 पिस्तल आणि 1 देशी कट्ट्यासह 82 जिवंत काडतूस पोलिसांनी हस्तगत केले आहे. काही दिवसाआधी मोमिनपुऱ्यातील एका गेस्ट हाऊस मालकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना सुद्धा अटक केली आहे. नागपुरात काही दिवसापूर्वी प्रॉपर्टीच्या खरेदी विक्रीच्या वादातून गेस्ट हाऊस मालकाची गोळी झाडून खून करण्यात आला होता. मोमिनपुरा येथील अलकरीम गेस्ट हाऊसमध्ये ही घटना घडली. जमील अहमद असे खून झालेल्या गेस्ट हाऊस मालकाचे नाव आहे. मोहम्मद परवेज सोहेल मोहम्मद हारून चुडी गल्ली मोमिनपुरा आशिष सोहनलाल बिसेन सलमान खान समशेर खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद परवेज याला पिस्तूल विकणारा कुख्यात शस्त्र विक्रेता फिरोज खान याला गांधीबाग तहसील पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी फिरोज खान याची कसून चौकशी केली असता त्याने पिस्तूल इम्रान आलम नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितले. इम्रान हा मध्य प्रदेश येथील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी आहे. या माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांचे एक पथक बालाघाटला रवाना झाले. यानंतर इम्रान आलम याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान इम्रान आलम हा फिरोजला बऱ्याच काळापासून शस्त्र पुरवत असल्याची माहिती समोर आली. दोघांच्याही घराची आणि पिस्तूल लपविलेल्या ठिकाणाची झडती घेतली असता पोलिसांनी एकंदरीत 9 पिस्तूल आणि 82 जिवंत कारतूस जप्त केले आहे. आरोपी फिरोजने अजूनही अनेक गुन्हेगारांना शस्त्र पुरवठा केल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली. या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती झोन 3 DCP गोरख भामरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 872/2023 कलम 302, 201, 325 आर्म्स ऍक्ट अंतर्गत दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये मोमिनपुरा येथील गेस्ट हाऊसचे व्यावसायिक जमील अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती. या गुन्ह्यामध्ये 3 आरोपी आपण अटक केलेले होते. त्याच्यामध्ये मोहम्मद सोहेल परवेज आशिष बिसेन आणि सलमान खान या 3 आरोपींना आपण अटक केली होती. तिन्ही आरोपी त्या हत्येच्या वेळेस उपस्थित होते आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन आपण त्यांची चौकशी केली होती. तर यामध्ये मोहम्मद सोहेल परवेज जो आहे तो या कटाचा मुख्य जो होता प्लॅनर होता. त्याचे आणि जे मृतक होते मोहम्मद जमील अहमद त्यांचे गेस्ट हाऊसच्या संबंधाने काही वाद सुरू होते बऱ्याच वर्षापासून आणि त्या वादाचे पर्यावसन त्या हत्येमध्ये झाले होते. आणि जो मोहम्मद सोहेल परवेज होता याची चौकशी करताना समजले की या गुन्ह्यामधले जे पिस्टल होते त्याची अरेंजमेंट हे मोहम्मद सोहेल परवेजने केली होती. तर गुन्ह्याचा तपास हा PI बोवा साहेबांनी सिनियर PI पाटील साहेबांच्या मार्गदर्शनात सुरू केला होता. आणि मुख्य याच्यामध्ये प्रश्न होता की जे वेपन आहे ते कुठून आणलेले होते. तर सुरुवातीला आरोपी मोहम्मद सोहेल परवेज याने बऱ्याच दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला की त्यांनी वेपन त्याच्याकडे पूर्वीपासून होते किंवा एक मृतक आरोपीकडून त्याने वेपन घेतले होते. परंतु कंटिन्युअस आणि सस्टेन इंटरोगेशन करून शेवटी त्याने कबुली दिली की एक मोमिनपुरातलाच एक क्रिमिनल बॅकग्राऊंडचा एक व्यक्ती आहे फिरोज खान त्याच्याकडून त्याने वेपन आणलेले होते. तर सदर माहितीवरून आपण फिरोज खानला ताब्यात घेतले होते मोमिनपुरामधूनच त्याच्या राहतेघरावरून. तर फिरोज खानने सुद्धा सुरुवातीला दिशाभूल करण्याचाच प्रयत्न केला की वेपन त्याच्याकडून जवळपास हे जे गुन्ह्यातले वेपन होते त्याच्याकडे 2 वर्षापासून पडून होते आणि इतर त्यांच्याकडे कोणते वेपन नाही अशी त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचेसुद्धा कंटिन्युअसली इंटरोगेशन केले त्याचा इतर तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून समजले की तो इतर काही व्यक्तींच्या संपर्कात आहे त्यामुळे त्याला अजून तपास केला असता त्याने कबुली दिली की त्याने हे वेपन जे ते इम्रान अली नावाच्या व्यक्तीकडून इम्रान आलम नावाच्या व्यक्तीकडून हे घेतलेले होते. जी हत्या झाली होती त्याच्या 5 ते 6 दिवस अगोदर त्याने हे वेपन घेतले होते. आणि इम्रान आलम जो आहे तो मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी आहे. तर सदर माहितीवरून तत्काळ आपण बालाघाटला टीम रवाना करून इम्रान आलमला ताब्यात घेतले. त्यानंतर इम्रान आलम आणि फिरोज खान यांची अजून आपण सविस्तर चौकशी केली. त्या चौकशीमध्ये असं दिसलं की इम्रान आलम जो आहे तो बऱ्याच काळापासून फिरोज खानला शस्त्रे पुरवत आहे आणि फिरोज खान जो आहे ते काही क्रिमिनल्स आहेत ते वेपन्स सप्लाय करत आहे फायरआर्म जे आहे ते सप्लाय करत आहे. अजून फिरोज खानची आपण डिटेल चौकशी केली असता आणि त्याची घरजडती घेतली असता फिरोज खान याच्या घरी आपल्याला परवा 2 पिस्टल 3 देशी कट्टा आणि काही लाईव्ह कारतूस लाईव्ह कॅटरीज आपल्याला त्याच्या घरी सापडले. त्याचबरोबर इम्रान आलम याची सुद्धा चौकशी केली असता ते आपल्याला कळले की तो काही काळापासून कळमना येथे वास्तव्यास होता. कळमना येथील त्याच्या आपण निवासनाची आपण घरजडती घेतली तर तिथे आपल्याला एक परत एक पिस्टल सापडली आणि काही कॅटरीज सापडले. या प्रकारे आपल्याला परवाच्या दिवशी एकूण 3 पिस्टल 1 देशी कट्टा आणि जवळपास 82 जिवंत कारतूस लाईव्ह कॅटरीजेस 82 आपल्याला परवा सापडले होते. आणि त्यानंतर परत त्यांची आपण चौकशी सुरू केली असता जो फिरोज खान आहे त्यांनी कबुली दिली की
त्यांनी अजून दोन गुन्हेगारांना इथे वेपन सप्लाय केलेले आहेत. त्याच्यापैकी एकाचे नाव मोहसिन खान जो गणेशपेठ एरियामधील रहिवासी आहे आणि दुसरा एक मोनू उर्फ इम्रान इर्शाद खान याला सुद्धा त्यांनी वेपन सप्लाय केले होते. या प्रत्येकी दोन दोन गुन्हेगारांना त्यांनी या प्रत्येकी दोन गुन्हेगारांना त्यांनी दोन दोन असे चार वेपन त्यांनी सप्लाय केलेले होते. तर मिळालेल्या माहितीवरून काल आपण दोन्ही गुन्हेगारांची घर झडती घेतली असता त्यांच्याकडे सुद्धा प्रत्येकी दोन दोन पिस्टल असे चार पिस्टल आपल्याला मिळून आलेत.